नमस्कार, राशीफळ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. कसा असणार आज आपला दिवस, काय आहे आज आपल्या राशीत खास, जाणून घेऊयात. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशींच्या लोकांचा विश्वास आणि ऊर्जा शक्ती उच्च असेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसे मिळणार आहेत, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. तुमच्या प्रेम संबंधांवर आज विपरीत परिणाम संभवतो. मेष राशीचा आजचा शुभांक आहे 1. वृषभ राशींच्या लोकांचा आज विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. घरच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वतःला गुंतवा. वृषभ राशीचा आजचा शुभांक आहे 1. मिथुन राशींच्या लोकांना उत्साह आणि भयंकरी महत्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. मिथुन राशीचा आजचा शुभांक आहे 8. कर्क राशींसाठी आजचा दिवस फारसा लकी नाही, त्यामुळे बोलताना काळजी घ्या, कारण तुमचे सहसंभाषणही तुमच्या दिवसभराच्या कामकाजावर विपरीत परिणाम करणारे ठरू शकेल. त्यामुळे वादावादी आणि तणावाचे क्षण येण्याची शक्यता आहे. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. कर्क राशीचा आजचा शुभांक आहे 2. सिंह राशींच्या लोकांना मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. सिंह राशीचा आजचा शुभांक आहे 1. कन्या राशींच्या लोकांना दिवसभराच्या कामात आरोग्याच्या समस्या हस्तक्षेप करू शकतात. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसे मिळणार आहेत, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. ताणतणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. कन्या राशीचा आजचा शुभांक आहे 8. तूळ राशींच्या लोकांना निसर्गाने लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. आज तुमच्या समोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचं समाधानकारक फळ मिळेल. तूळ राशीचा आजचा शुभांक आहे 1. वृश्चिक राशीचे लोक प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंडले जाणार नाही याची काळजी घ्या. मित्रमैत्रिणींबरोबरची संध्याकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. वृश्चिक राशीचा आजचा शुभांक आहे 3. धनू राशींच्या लोकांनी ताणतणाव दडपण टाळा, कारण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समय मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भाव प्रदर्शन देखील त्यांचा उत्साह वाढू शकेल. धनु राशीचा आजचा शुभांक आहे 9. मकर राशींच्या लोकांनी रस्ता क्रॉस करताना विशेष करून लाल सिग्नल असताना काळजी घ्या. दुसऱ्यांचा निष्काळजीपणा तुम्हाला इजा पोहोचवू शकतो. तुमच्या चांगल्या मानसिक अवस्थेमुळे ऑफिसमध्ये तुमचा मूड आशावादी असेल. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला नवे संबंध जोडावे लागतील. मकर राशीचा आजचा शुभांक आहे 9. कुंभ राशींच्या लोकांनी चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असेल तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजनांना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. तुमचे जोडीदार किंवा भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. अनपेक्षित प्रवास घडतील. कुंभ राशीचा आजचा शुभांक आहे 7. मीन राशींच्या लोकांना तुमच्या गैरवाजवी मतांमुळे तुम्ही कुटुंबाच्या भावना दुखवाल, तर तुमची मते मांडताना 10 वेळा विचार करा आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागेल. खूप कालावधीनंतर तुम्ही आणि तुमचा किंवा तुमची जोडीदार कोणत्याही भांडणांशिवाय शांत दिवस घालवाल. मीन राशीचा आजचा शुभांक आहे 5. तर असा असणार आहे आज आपला दिवस. आशा आहे आज आपला दिवस अनुकूल जाऊ. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस.